माजी सरपंच पेट गांव के सन्मान्य श्री मोतीराम जी जोशी, जिनका बहुत सपोर्ट और सहकार्य हर प्रतियोगिता में आरसीसी टीम को होता है, उनका भी हम हार्दिक स्वागत करेंगे। तो पहला मुकाबला पैसा वसूल, अंतिम गेंद तक फाइट की गई, एक रनों की कीमत क्या होती है यह पहले मुकाबले में आपको देखने मिली। जिस तरह से एक वोट से एक उम्मीदवार हारता है, एक रन से एक मुकाबला हारा जाता है, एक रन से एक मुकाबला जीता जाता है, ये कई नजारे आपने पहले मुकाबले में देखे। तो कारगर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा के अध्यक्ष आदरणीय विनोद जी घरत, इनका आगमन हो चुका है, उनके साथ दिनेश जी घरत, उनका भी हार्दिक स्वागत। तो दोनों मेहमानों से विनंती है कि वीआईपी डाइस पर आइए और आपका वीआईपी डाइस पे हार्दिक स्वागत है। तो गेम ऑन, अंपायर का ग्रीन सिग्नल, फर्स्ट बॉल सोहेल शेख। चिंद्रन बनाम आरसीसी पेट बी का मुकाबला है। कल आरसीसी पेट ए टीम खेली थी जिसमें स्टार खिलाड़ी भी शामिल थे, लेकिन इस टीम में भी स्टार खिलाड़ी है, सोहेल शेख, निखिल शेलके, जिशान शेख, गोरख वास्कर। तो ये चार अनुभवी खिलाड़ी और उनके साथ कुछ नए खिलाड़ी। बाउंसर गेंदे फेंके जा रहे लगातार, बंटी जोशी स्क्वेयर लेग अंपायर है, उनका इशारा है वन बाउंस का, दो गेंद डॉट, कोई नंबर नहीं। लेफ्ट हैंड बैट्समैन है सोहेल शेख, हर मैदान पे तहलका मचाते हैं, लेकिन इस बार उनको तहलका मचाना होगा। चार ओवर आपके पास है, 20 मिनट में आपको इनिंग समाप्त करनी है, महज 20 मिनट, एक ओवर के लिए 5 मिनट। तीसरी गेंद भी शरीर को लग चुकी है। छिंदरन टीम के गेंदबाज देखिए कितने जबरदस्त गेंदबाजी कर रहे हैं, तारीफ करूंगा पहले गेंदबाज अभिषेक की। यही अभिषेक है जिन्होंने रोटपाली के मैदान पर सुपर एट में आधे टीम के खिलाफ विकेट मैडन ओवर फेंकी थी। विकेट मैडन ओवर सुपर एट में फेंकना यानी कि बहुत बड़ी बात होती है, तो इसलिए इस गेंदबाज को अब आगे लिया। हालांकि पहले ओवर इस टीम में केतन कड़ू या फिर राकेश डालते हैं, लेकिन इस बार अभिषेक को मौका दिया, जो फॉर्म में होता है उसको मौका दिया जाता है। कितनी तेज गेंद देखिए, स्वीप करना चाहते थे लेग स्टंप के बाहर, लेकिन इस गेंद पर नंबर मिले जीरो। क्या गेंदबाजी हो रही है, पावर प्ले की ओवर है, होम ग्राउंड पे खेल रही है पेट टीम और उनके घरेलू मैदान पे, जैसे कि भारत टीम ने ऑस्ट्रेलिया को रुलाया था, अब कुछ ऐसा ही सीन देखने मिल रहा है, क्योंकि होम ग्राउंड पे इतनी गेंदे डॉट खेल रहे हो भी पावर प्ले में, बेहतरीन गेंदबाजी। सामने खेला है फील्डर है लेकिन पहुंच नहीं पाएंगे, स्ट्रेट ड्राइव पर केतन कड़ू गेंद को फेंकेंगे, तब तक दो रन कंप्लीट और पेट टीम का स्कोर है इस वक्त 5 गेंद, स्कोर कार्ड पर 3 रन। कोई बात नहीं, 24 गेंदे आपके पास बचे, 6 गेंदे अगर आपका मुकाबला नहीं बनाती फिर भी 18 गेंदे आपके पास होगी जिसपे आप बड़े शॉट लगाकर मुकाबले में रन जुटा सकते हैं। लास्ट बॉल LBW की अपील की है, स्वीप करना चाहते थे और ये अंपायर की उंगली उठ चुकी आसमान में, मेन अंपायर ने सिग्नल दिया, स्टंप के बीचों बीच पाए गए बल्लेबाज नमित बैक टू डग आउट। थैंक यू सो मच। पहले ओवर के समाप्ति, टीम का टोटल आरसीसी पेट बी टीम की रन संख्या है 3 रन 1 विकेटों के नुकसान पर। अब मैदान के अंदर कप्तान निखिल शेलके, हेलीकॉप्टर स्पेशलिस्ट मैदान के अंदर उतरेंगे। आज इनके हेलीकॉप्टर अगर उड़ते तो पेट टीम बल्ले बल्ले, यानी मजा आएगा उनको, क्योंकि जरूरत है उनके हेलीकॉप्टर शॉट की, हवाई शॉट की, रॉकेट की, एरोप्लेन की, क्योंकि ये एरोप्लेन रॉकेट पेट टीम को 50 के ऊपर टारगेट सेट कर सकते हैं। पिछले मुकाबले में 48 रन चेस हुए, अंतिम गेंद तक चेस हुए, यानी यहाँ पे 50 के ऊपर बनने चाहिए। सन्मानीय चंद्रकांत मात्रे, इनका आगमन हो चुका है, आइए मंच पर, स्वागत है आपका। तो इसी बीच दूसरी ओवर लेके गेंदबाजी करेंगे केतन कड़ू, जेन्युइन ऑलराउंडर खिलाड़ी, एक ऑलराउंडर जिस तरह से देखा इस साल 2020 में नंबर वन ऑलराउंडर बेन स्टॉक बने, बेन स्टॉक का नाम आया और इस साल भारत और इंग्लैंड का टेस्ट क्रिकेट मुकाबला भी चल रहा है, कल बेन स्टॉक ने 82 रन बनाए। फुल टॉस गेंद, थर्ड मैन में दो फील्डर है,
तो इसी बीच सम्माननीय पुलिस आयुक्त आदरणीय पुलिस कर्मचारी सम्माननीय सचिन टीके साहब इनका आगमन हो चुका है। बेहतरीन खिलाड़ी है, घरकुल टीम से खेलते हैं सचिन जी। टीके स्वागत है, आइए मंच पर, बड़े दिलदार इंसान, वेलकम टू द स्टेज। एक और फुल टॉस गेंद, सोहल शेख को दो फुल टॉस गेंद मिली, हालांकि दोनों गेंद पर एक एक नंबर उन्होंने लिया। बड़े शॉट की तलाश है, पूरी नहीं हो पा रही। ये फुल टॉस गेंद हर ओवर में एक तो मिलती है हर बल्लेबाज को, जिसको छक्का मारने की मंशा बल्लेबाज पूरा करता है, लेकिन एक दो के साथ टीम का टोटल 6 रन स्कोर कार्ड पर। पेट गांव के स्कोरर हमारे साथ जुड़े हैं मुस्तफा शेख, उनको मजा नहीं आ रहा है क्योंकि उनका टीम खेल रही है और वो एक दो लिख रहे हैं, वो चाहते कि 54 छक्का लिखे, क्योंकि हर दर्शक चाहते हैं उनकी टीम अच्छा परफॉर्म करे। हेलीकॉप्टर उड़ाना चाहते थे निखिल, LBW की अपील की अंपायर पंटी जोशी, मेन अंपायर नॉट आउट घोषित किया, 1 रन मुकम्मल। पेट के नए खिलाड़ियों को मौका दिया, राइजिंग स्टार नमित को मौका मिला था प्लेइंग 11 में जगह बनाने के, लेकिन नमित ने PPL में बहुत मजा किया। पहले मैच क्या बैटिंग की नमित ने, 34 रन बनाकर मैन ऑफ द मैच जीता, विशाल जोशी के टीम में थे, लेकिन नमित आज बहुत खामोश रहे। अभी तक कामयाबी नहीं मिली, सोहेल शेख छक्का मारना चाहते, आज बहुत खामोश रखा। ये चिंद्र टीम इस साल बहुत फॉर्म में, इस टीम ने मेरे ख्याल से 10 ट्रॉफी 12 ट्रॉफी इस सीजन में जीती है, तो उसी तरह से इस साल फॉर्म में पनवेल टेनिस क्रिकेट के फाउंडर संदीप वास्कर, उनके बारे में भी चर्चा करेंगे। खोद के निकाले इस गेंद को, डीप लॉन्ग ऑन पर फील्डर है, 1 रन मुकम्मल। विवेक जोशी हमें जानकारी दे रहे कि 20 मिनट में आपको इनिंग समाप्त करनी है, 24 गेंदें डिलीवर करनी है, अगर 20 मिनट से ज्यादा होती है तो आपको पेनल्टी यहाँ से दी जाएगी, ये सूचना है। तो चलिए क्राइम ब्रांच के सम्माननीय ऑफिसर सचिन जी टीके साहब मंच पर आइए, आपका हार्दिक स्वागत। क्लीन बोल्ड यॉर्कर गेंद ने फर्नीचर डिस्ट्रॉय किया और ये दूसरा झटका लगा RCC पेट बी टीम को। थैंक यू डीजे मास्टर, इस साल डीजे मास्टर के साथ ज्यादा कॉमेंट्री करने का मौका नहीं मिला, कोरोना वायरस के कारण, लॉकडाउन के कारण डीजे मास्टर को कायदे द्वारा शांत रखा गया, लेकिन इस मैदान पे डीजे मास्टर हमारे साथ जुड़े जो लगातार संगीत के माध्यम से हमें एंटरटेनमेंट करेंगे। 2 ओवर के समाप्ति, टोटल बहुत कम है, 4 के रन रेट से 8, घायल तो यह हर एक परिंदा है लेकिन जो फिर से उड़ सका वही जिंदा है, तो अभी सोहेल शेख को घायल होकर उड़ना होगा। एक और यॉर्कर गेंद ऑफ स्टंप पर, इसे वाइड यॉर्कर गेंद कहा जाता है टेनिस बॉल क्रिकेट में, ये बहुत खतरनाक गेंद होती है। हालांकि यॉर्कर गेंद में अब नटराजन का नाम भारतीय टीम से जुड़ा गया, इससे पहले जसप्रीत बुमराह का नाम था, लेकिन दुनिया के बेस्ट यॉर्कर किंग है लसित मलिंगा। फुल टॉस गेंद, सोहेल शेख का विकेट, जबरदस्त कैच, कैच ऑफ द डे इस वक्त, सोहेल बैक टू डग आउट। क्या राजधानी वर्ती, क्या राजधानी वर्ती, भगवानी शान आहे, भगवानी शान आहे, रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे, रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे, रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे। तो इसी बीच मंच पर बुलाना चाहेंगे सम्माननीय बाबू कोहली, इनसे निवेदन, मंच पर आइए, आपका हार्दिक स्वागत। सोहेल शेख 9 गेंदों पे 5 रन, ओपनर बल्लेबाज थे, ब्लास्ट करने आए थे लेकिन ब्लास्ट नहीं हुआ, स्वीप करके शॉट खेला, बेहतरीन शॉट और गेंद गई फाइन लेग के ऊपर से, सीमा पार, 6 रन। या
थैंक यू डीजे। इस मैदान पर थाने की दो टीम सुपर थ्री में गई है मेरे ख्याल से, पहले दिन दातेवली टीम और कल वाडेगर टीम, दोनों थाने की टीम गई है और मुकाबले रायगढ़ में, यानी आज भी मजा आएगा। आज भी कुछ टीम घेसर टीम जो थाने से बिलोंग करती है जीती है। जबरदस्त क्रिकेट है, 800 जो पेटी ऐतिहासिक मैदान है और इस मैदान पे कई ऐतिहासिक मुकाबले हुए हैं। अविनाश वास्कर छक्का लगने के बाद ये गेंद बहुत करीब से गुजरी, राकेश पाड़ेकर गेंदबाज है, खराब थ्रो और ये देखिए तू मैं टारे खेट लगती तो अविनाश को वापस आना पड़ता, लेकिन अंपायर का सिग्नल बाइज के माध्यम से दो रन लगे स्कोर कार्ड पर। टीम का स्कोर है 16 रन। बहुत ही जल्दी इसी विभाग में आपको पनवेल प्रीमियर लीग देखने मिलेगी, बड़ी प्रीमियर लीग जिसके फाउंडर है संदीप वास्कर के दिमाग से निकली ये पूरी आइडिया पनवेल प्रीमियर लीग, जहाँ पे पनवेल के खिलाड़ी सिर्फ खेलेंगे, यानी पनवेल तालुका के खिलाड़ी। और जिस तरह से रायगढ़ प्रीमियर लीग आप देख रहे हैं उसी फॉर्मेट में पनवेल प्रीमियर लीग होगी, और वहां पर भी पनवेल टेनिस क्रिकेट वेबसाइट को आप देख सकते हैं। तो अविनाश वास्कर की पारी समाप्त हुई, टीम का टोटल है 16 रन स्कोर कार्ड पर। तो इसी बीच सम्माननीय MH जोशी इनका आगमन हो चुका है, आइए मंच पर स्वागत है, डैशिंग पर्सनालिटी के साथ MH जोशी वेलकम है आपका। 6 नंबर पे सिद्धू कोहली, क्रिस गेल नंबर 6, क्या बल्ले से आएंगे 6। फुल टॉस गेंद थी इस वक्त, मिड ऑफ पर गेंद, मुकाबले में देखिए अभी तक एक छक्का लगाए सिर्फ, कोई चौका नहीं लगा, यानी पेट टीम कोशिश कर रहे घरेलू मैदान पे लंबे शॉट लगाने की, कामयाबी अभी तक नहीं मिली। इसी के साथ 3 ओवर का खेल समाप्त, टीम का टोटल 18 गेंदों पे 17 रन। डीजे थैंक यू। तो चलिए, विवेक जोशी ने कहा था कि 20 मिनट में 4 ओवर खत्म करने और इस टीम ने करीब 14 मिनट में 3 ओवर समाप्त किए, अब इनके पास 7 मिनट बचे, 7 मिनट में इनको 6 गेंदे समाप्त करने। इसका कारण है क्योंकि छक्का चौका लग नहीं रहा, गेंद बाहर नहीं जा रही, इसीलिए ओवर लगातार खत्म होती जा रही है, 6 गेंदे बची है, निराश नहीं होना चाहिए। 6 गेंद पे 36 बन सकते हैं। सिद्धू कोहली इनके अंदर क्षमता है और सिद्धू कोहली को क्रिस गेल बनना होगा। मुझे लगा कि पहला आ सकता है लेकिन राम पाटिल के हाथों में गेंद गई और इसी के साथ सिद्धू आए मैदान से बाहर। डीजे मास्टर मेरे ख्याल से बल्लेबाजों का व्यक्तिगत स्कोर बता रहे 1 2 3 4, क्योंकि काफी बल्लेबाज 1 2 3 और 4 पे आउट हुए हैं। लेकिन इसी बीच इस टूर्नामेंट को सम्माननीय चंद्रकांत मात्रे इनके ओर से 2000 का योगदान, महेंद्र जोशी इनके ओर से 4 दुर्री 2222 का इनाम। तो इन सभी पुरस्कर्ताओं का मैं स्वागत करूंगा जिनकी ओर से आर्थिक योगदान आया। पर इसी बीच एक और सफलता मिली गेंदबाज को। थैंक यू डीजे। पेट टीम की अवस्था ऐसी बन चुके तू चल में आया एक ही लाइन के साथ, लेकिन ये पेट टीम की जरूर बात करेंगे। इस साल ओरन तालुका में बैक टू बैक 4 बार ये टीम मुकाबले जीती है, चैंपियन बनी है, बहुत फॉर्म में, लेकिन आज उनका बल्ला खामोश। ड्राइव किया इस गेंद को हल्के हाथों से, सामने फील्डर है
एक रन कंप्लीट्स। आपके सामने एक ऐसी टीम मौजूद है जिस टीम ने इस साल 12 ट्रॉफी जीती है, वो है छिंदरन टीम, आज के लॉर्ड्स की मजबूत दावेदार है। और यहाँ पे बड़ा टारगेट होना चाहिए मेरे ख्याल से। स्कोर अभी आगे बढ़ता हुआ 18 रन्स। फील्डर है, जहां पर फील्डर है अगर वहां पर गेंद खेलोगे तो रन आना मुश्किल बनेगा पेट टीम के लिए। कोशिश जारी है, दो रन कंप्लीट्स, इक्का दुक्का के साथ रनों का पहाड़ बनाने की कोशिश जारी है और इसी के साथ टोटल जाके पहुंचा 21 रन स्कोर कार्ड पर। अब गेंदबाजी पर ध्यान देना होगा पेट टीम को। फुल टॉस गेंद, फील्डर है, वेरी क्लोज, गेंद गई स्क्वायर लेग के ऊपर से सीमा पार, छक्का। ओ माझा गावात आवाज घुमलाय, जय भवानी जय शिवराय, गावात आवाज घुमलाय, जय भवानी जय शिवराय, मुसलमानाचा स्वीकारावा, जय 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 शिवराय, मुसलमानाचा स्वीकारावा, जय 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 शिवराय। तो डीजे मास्टर ने 19 फरवरी की याद दिलाई, बचे कुचे जो 12 दिन है उसके बाद 19 फरवरी का आगाज होगा, शिव जयंती, लास्ट डिलीवरी। यॉर्क लाइन की गेंद थी, रफ्तार के साथ बीट किया, रन आउट का मौका बन सकता है। 27 रन बने हैं स्कोर कार्ड पर और यह मुकाबला जीतने के लिए कंपलसरी चेसिंग में रोशन साई स्पोर्ट चिंदन ड्रीम को 28 रनों की आवश्यकता। जय 11 चिंद्रन टीम को 28 रनों की आवश्यकता है इस 24 गेंदों पर। जबरदस्त मुकाबला, विश्लेषण करेंगे गेंदबाजी का। तो पहले ओवर में 3 रन 1 विकेट, दूसरे ओवर केतन गढ़ू ने 5 रन देके 1 विकेट, तीसरे ओवर में राकेश ने 9 रन देके 2 विकेट और अंतिम ओवर ऋषिकेश जिन्होंने 10 रन देके करीब 2 विकेट, यानी 10 रन यह हाईएस्ट स्कोर रहा एक ओवर का अभी तक। बेहतरीन गेंदबाजी, कंजूसी गेंदबाजी। स्वराज्याच बांधू तोरण संधी पाहून कोंढाणा किल्ला घ्यावा ताब्यात, अष्टमी मूर्त ठेवा ध्यानात, जिजाबाई बदल्या राजगडात। जी 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 धन्यवाद डीजे। मंचावरती उपस्थित पाहुणे आदरणीय या ठिकाणी पाहतो आपण विनोद शेठ घरत, भारतीय जनता पार्टी कारगर विभाग युवा मोर्चाचे अध्यक्ष, तसेच आमच्या शिवजा प्रतिष्ठानचे सर्वसर्वा यांचे या ठिकाणी सत्कार समारंभ या ठिकाणी पार पडत असताना मी विवेक जोशी यांना विनंती करतोय। मी MH जोशी म्हणजे महेंद्र जोशी यांना विनंती करतो, आपण विनोदजी घरत यांचा आपण शाल पुष्पगुच्छ आणि या RCC स्पर्धेची ओळख सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करावा ही विनंती असणार आहे। उपस्थित मान्यवर विनोदजी घरत, भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे अध्यक्ष आणि कोरोना काळामध्ये सर्वाधिक समाजकार्य केलं असेल तर ते विनोदजी घरत यांनी केलं आहे। तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक आमच्या कारगिल विभागातील, तसेच घरकुल कारगिलचे संघाचे माजी कर्णधार आणि अजूनही क्रिकेटची खूप मोठी ओढ त्यांच्यामध्ये दिसते आणि पनवेल प्रीमियर लीगमध्ये कारभार विभागातून आम्हाला सहकार्याची अपेक्षा त्यांच्याकडून आहे अशी मात्र या ठिकाणी सचिनजी टिके यांचं खूप मोठं योगदान RCC पेटसाठी नेहमीच असतंय, यांचा सत्कार करण्याची विनंती मी भाई जोशी यांना करतोय। मंचावरती या ठिकाणी आपण उपस्थित राहून या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल विनोदजी घरत आणि सचिनजी टिके यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतोय। क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आणि टाइम अलर्ट असणार आहे। निश्चितच सचिनजी टिके यांनी शब्द दिला आहे की परमेश प्रेमिकला खूप मोठं सहकार्य माझ्याकडून असेल, तसेच चंद्रकांत म्हात्रे यांचा सत्कार करण्याची विनंती मी संदीप वास्कर यांना करतोय। आपण चंद्रकांत म्हात्रे SEC पेठ संघाचे स्पॉन्सर आहेत, त्यांच्या माध्यमातून SEC पेठ संघ पाहतोय। बंटी जोशी
तेजस जोशी यांना त्यांनी घडवलंय आणि आरसीसी पेठ संघासाठी खूप मोठं चांगलं काम करतात दोन्ही खेळाडू. खूप मोठं सहकार्य त्यांचं नेहमीच असतं या स्पर्धेसाठी. आभार व्यक्त करतो या मान्यवरांचं आणि घेऊन चलतो दुसऱ्या सत्रासाठी. यावेळेस मैदानावरती खेळ पाहतोय आपण आरसीसी बी आणि या चिंद्र यांच्यामध्ये. तसेच दिनेश घरत यांचा सत्कार करण्याची विनंती मी बाई जोशी आपल्याला विनंती आहे आपण दिनेश घरत यांचा सत्कार करावा. बाई जोशी यांना विनंती आहे आपण दिनेश घरत यांचा सत्कार करावा. ते ही पेठ संघाचे माजी खेळाडू आहेत आणि या स्पर्धांमध्ये त्यांचाही या ठिकाणी सहभाग आणि योगदान नेहमीच असतंय. तसेच आरसीसी पेठचे माजी कर्णधार बाबू कोली यांचाही सत्कार करण्याची विनंती मी प्रितेश जोशी यांना करतोय. मात्र प्रितेश जोशी यांची नजर लागली मैदानावरती की आपला संघ काय या ठिकाणी करतोय. बाबू कोली यांचा सत्कार करावा शाल पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन. खूप मोठं व्यक्तिमत्व आहे बाबू कोली. गेली 25 वर्ष पेठ गावाची क्रिकेटची सेवा त्यांच्या माध्यमातून केली जाते. खूप सारे धन्यवाद मान्यवरांना. घेऊन चलतो मैदानाकडे. गोरखचं पहिलं षटक चिंद्र संघ फलंदाजी. पहिला चेंडू काय लाजाव चेंडू फेकला होता. खेळपट्टी याची होम ग्राउंड आहे. तसेच मिलिंद घरत यांचा सत्कार करण्याची विनंती मी करतोय. प्रितेश जोशी आपल्याला सुद्धा या ठिकाणी खूप मोठा मान मिळाला आहे सत्कार करण्याची या ठिकाणी संधी मिळाली आहे. तर सत्कार करायचा आहे या ठिकाणी मिलिंद घरत यांचा. त्यांचं सुद्धा खूप मोठं सहकार्य आहे. हा चेंडू या ठिकाणी बॅट चिकट नाही ती या ठिकाणी पाहायचं आपल्याला फलंदाज. पहा फलंदाज बाद झाला या वेळेसचा मैदानावर. आय थिंक बोल्ड झालाय. पंचांचं बोर्ड आकाशामध्ये आहे आणि फलंदाज मात्र या ठिकाणी बाद होऊन मैदानातून बाहेर होतोय. या वेळेसचा तकदीर हा फलंदाज. त्यालाही विश्वास बसत नाही की कशा प्रकारे चेंडू बोल्ड झाला. इथे कॅप्चर झाला तर झाला कारण रिव्ह्यू नाही आहे आणि जो डिसिजन अंपायरचा असेल तो देण्यात येईल मित्रांनो. कारण एकच कॅमेऱ्यामुळे या ठिकाणी सर्वच गोष्टी या ठिकाणी शक्य होणार नाही कॅमेऱ्यामधला कॅप्चर करण्यासाठी. दुसरे पंच प्रत्येक वेळेला दिले जाणार नाहीत याची नोंद घ्यायची आहे. ऑन फील्ड डिसिजन असणार आहे कारण पंचांचा इशारा बोल्डचा आहे त्याच्यामुळे फलंदाजाला जावं लागेल. कारण इथे तशी या ठिकाणी व्यवस्था नाही आहे. फक्त या ठिकाणी थोडंसं डाऊटफुल वाटलं म्हणून कारण काली असे 2-3 डिसिजन झाले होते. जर 2 कॅमेरे असते तर कॅप्चर करणं सहज सोपं होतं. मात्र 1 कॅमेरा असल्यामुळे या ठिकाणी तशी या ठिकाणी व्यवस्था नाही आहे त्याच्यामुळे आम्ही या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो. मात्र ऑन फील्ड जो इशारा असेल तोच आपण मान्य करावा लागणार आहे. करायचं ना
त्याला स्पीडअप करायचं आहे, अजूनही सामने खेळवायचे आहेत. विगर विपक्ष चिंचपडा असा पुढचा सामना होणार आहे. तकदीर मात्र या ठिकाणी शून्य धावसंख्येवर बाद होतोय. तीस या ठिकाणी धावा मात्र या ठिकाणी 27 टार्गेट 27 आहे का? 27 धावांचं टार्गेट आहे चार षटकांच्या सामन्यामध्ये. गोरखचा हा चेंडू अतिशय वेगवान चेंडू या ठिकाणी बीट केले नवीन फलंदाजाला. 28 टार्गेट आहे, सॉरी 27 धावा काढून ज्यामध्ये आपण षटकार पाहिला होता अविनाशच्या माध्यमातून आणि धावसंख्येला एक आकार देण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून पाहिला, मात्र बाकीच्या फलंदाजांनी खूप पुढे निराशा केली या सामन्यामध्ये. पुढचा चेडू गोरखचा असणार आहे. नवीन फलंदाज मैदानावरती. हा मात्र या ठिकाणी हलकासा पुश केला. इथे मात्र एक धाव जरूर आली आपल्या संघासाठी आणि 3 रन संघाची या ठिकाणी धावसंख्येला सुरुवात होतो 1 या धावसंख्येने. फलंदाजीसाठी राम आहे एका बाजूला आपण पाहतोय. अजय मात्र या ठिकाणी प्रथम स्ट्राईकला आलाय. त्याच्या माध्यमातून कसा खेळ होतो पाहायचा आपल्या डावखुरा फलंदाज आहे. इथे मात्र या ठिकाणी RCC बीट संघाला थोडीशी मेहनत कसरत करावी लागते यावेळेस या चेंडूवर कशा प्रकारे क्षेत्ररक्षण लावावं. आता मात्र या ठिकाणी गोरख सज्ज आहे. आत्तापर्यंत या षटकामधले चेंडू झालेले आहेत ते मात्र 4 चेंडू, 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. उर्वरित 2 चेंडू जर चांगले गेले पेठ संघासाठी तर इथून पुढे सामना हाय व्होल्टेज पाहायला मिळू शकतोय. पुढचा चेंडू गोरखचा अजयसाठी. अतिशय चांगला चेंडू पाहतोय आपण या ठिकाणी. गुडलँड स्पॉटवर पडल्यानंतर चेंडू या ठिकाणी काहीसा वेग पकडतोय आणि इथे मात्र खेळपट्टीचा जो फायदा आहे तो मात्र निश्चित. होम गार्डसवर उठवताना गोरख वास्कर आपल्याला मैदानावरती कामगिरी करताना दिसतोय. आणि इथे पाहायचं आपल्याला अजूनही 1 चेंडूच्या या ठिकाणी बाकी असणार आहे. धावसंख्या मात्र आपल्याला पाहायला मिळते ती चिंद्रन संघाची फक्त आणि फक्त 1 धावा, 28 धावांचं टार्गेट असताना पुढचा चेंडू. हा चेंडू मात्र या ठिकाणी जोरदार प्रहार केलाय. पाहायचं आपल्याला बाबू पकडेच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू यावेळेस येतोय. अतिषय जोरदार फटका षटकार. सटकून टाक ती डाक नव्याने जाग पेटू दे आग मराठी सटकून टाक ती डाक नव्याने जाग पेटू दे आग मराठी भवानी माता धन्यवाद डीजे. जास्त टीम मीटिंग्स घेऊ नका, टाइम अलर्ट लावलेला आहे. पेठ संघाला विनंती आहे. तर या षटकामध्ये ज्यावेळी शेवटच्या चेंडूवर षटकार आला तिथून पुढे मात्र अशा पल्लवीत झाल्या आहेत 3 रन संघाच्या. कारण पूर्णपणे आपण पाहिलं तर गोरखने मात्र या ठिकाणी बॅकफुटला ढकललं होतं 5 चेंडूंमध्ये, मात्र शेवटच्या चेंडूवर काय केलं गोरखने त्या चेंडूवर दिला षटकार आणि तिथे पुढे मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. यावेळेस चिंद्रन संघ मात्र थोडासा या ठिकाणी चांगल्या अवस्थेमध्ये पाहायला मिळतोय. अतिशय चांगलं प्रदर्शन यावेळेस पाहायला मिळतं चिंद्रन संघाचं. पेठ संघाने मात्र गोलंदाजीने हा सामना जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असताना गोरख मात्र चांगली गोलंदाजी करत होता. शेवटच्या चेंडूवर मात्र आजच्या बॅटमधून तो षटकार आला. तिथून पुढे मात्र या ठिकाणी थोडंसं समीकरण सोपं झालंय चिंद्रन संघासाठी. उर्वरित 18 चेंडू आवश्यकता असता धावसंख्या आहे ती मग 7 च्या सरासरीनं 21 धावांची आवश्यकता असणार आहे. आता पाहूया पुढचं षटक घेऊन आला गोलंदाज दिशान. मॅच टर्निंग षटक ठरणार का आणि सामन्यामध्ये आपल्या संघाला विजय प्रस्थापित करून देणारा हा गोलंदाज मात्र या ठिकाणी पाहायचा आपल्याला चकवा दिलाय. फलंदाज या ठिकाणी बाद होतो यावेळेस राम. धन्यवाद डीजे. ज्या प्रकारे वाडेकर संघाने खऱ्या अर्थाने कालचा दिवस गोलंदाजीने गाजवलाय तशाच प्रकारे जर गोलंदाजी या ठिकाणी पेठ संघ करतोय तर हा सामना निश्चित दोन्ही संघांसाठी अजूनही मी म्हणेन अजूनही समसमान असणार आहे. धावसंख्या जरूर कमी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे, मात्र ज्या प्रकारे गोलंदाजी चालू आहे, जे षटक गोरखनं फेकलं होतं 7 धावांचं, त्याच्यानंतर पहिल्या चेंडूवर सफलता रामसारखा फलंदाजाला त्यांनी माघारी परतवलंय. आता मात्र जिशान पुन्हा एकदा पाहतोय आपण मैदानावरती कशा प्रकारे या षटक
याच दरम्यान रोहिदासजी कोळे यांच्याकडून 1000 रुपयाचं डोनेशन आलंय, त्यांनाही विनंती आहे की आपण या ठिकाणी मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. रोहिदासजी कोळे यांना विनंती आहे. या आपलं या RCC ट्रॉफीमध्ये मी सरचे स्वागत करतोय. तसेच विनोद शेट घरत कुडूक बांधन यांच्याकडून सुद्धा आमच्या या स्पर्धेसाठी 2500 रुपयाचं डोनेशन आलेलं आहे. पुढचा चेंडू जिशांचा असणार आहे. नवीन फलंदाज यावेळेला पाहायचा आहे, मोठा फटका आलाय, कन्वर्ट झालाय, मात्र यावेळेला चांगलं चेतरक्षण व लाज ऑप्शन, जबरदस्त चेंडूपैकी या ठिकाणी पकडले, यावेळेस कॅप्चर केला जाईल. यावेळेस स्टार टेनिस क्रिकेट मधला, आजच्या दिवसामधला नाही तर स्पर्धेमधला सर्वाधिक चांगला झेल सलमान शेखने पकडलाय. धन्यवाद डीजे. पहा जेल कोणाचा पकडलाय, तर बायकर्सचा जेल पकडलाय. केतन कडू बॅक टू द पवेलियन वल्लभच्या मैदानावर चिंदरन संघाकडून पहिली बाईक स्कूटी पटकावणारा खेळाडू मात्र या ठिकाणी मैदानातून बाहेर झालाय. सलमान शेखनं आपली गुणवत्ता सिद्ध केली शतरक्षकच्या आधारे. मात्र गेल्या 2 वर्षापासून RCC पेट संघाचं शेवटचं षटक कोणी फेकलं असेल तर ते सलमान शेखनं फेकलंय. मात्र कामाच्या व्यस्तमुळे त्याला क्रिकेटला जास्त वेळ देता येत नाही. आणि या सामन्यामध्ये मात्र सामना कोणीही जिंको मात्र या ठिकाणी मन जिंकलेत सलमान शेखनं. अतिशय चांगला झेल पकडला आत्तापर्यंत स्पर्धेमधला सर्वाधिक चांगला झेल. आता पाहायचं आहे आपल्याला डावखुरा फलंदाज मात्र या ठिकाणी राकेश आलाय फलंदाजीसाठी कशाप्रकारे आपल्या संघाला या ठिकाणी अतिशय चांगला झेल. इथं पाहायचं आपल्याला हॅट्रिक फेक चेंडू फेकला यावेळेस जिशांत शेख. या स्पर्धेमधली पहिली हॅट्रिक जिशांत शेखच्या नावावर आहे का नसणार, कारण गेल्या वर्षी सुद्धा वडोले बी संघाविरुद्ध मॅडम षटक जिशांत शेखनं फेकलं होतं. राकेश आणि ऋषिकेश आता मात्र जोडी चिंद्रन संघाची आहे, दारोमदार त्यांच्यावर असणार आहे. मात्र जिशान काय करतो गोलंदाजी, मी अगोदरच म्हटलं होतं टर्बनेटर गोलंदाज टर्निंग सामना कसा करावा तर जिशानच्या गोलंदाजीने शिकवलं RCC पेठ संघाला. अनेक स्पर्धांमध्ये उच्च दर्जाची गोलंदाजी आपण त्याच्या माध्यमातून पाहिली आणि या विभागातून सर्वाधिक मॅडम षटक फेकण्याचं काम असेल ते त्या ठिकाणी जिशांत शेखचं आहे. पाहायचं आहे मैदानावरती मात्र कसा संघर्ष चिंद्रन संघ आता मात्र करतोय. पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज असणार आहे. हा चेंडू मिस झाला इथे सुद्धा या ठिकाणी पाहतोय. लगातार 4 चेंडू निर्धाव आणि एक हॅट्रिक प्राप्त करतोय गोलंदाज जिशांत शेख. सामना मात्र या ठिकाणी पाहतो चिंद्र विपक्ष RCC B असा मात्र सामना आहे. बंटी जोशी सुद्धा या ठिकाणी आनंद घेत असताना या ठिकाणी भूमिकेमध्ये आपण पाहतो पंचांच्या भूमिकेमध्ये. तसेच भरत जोशी साहेबांना विनंती आहे आपण मंचावर सामन्याचा आनंद घ्यायचा. इथे पाहायचं आपल्याला एक धाव येणार का, आणि ह्या चेंडूवर मात्र एक धाव लेगबाजच्या स्वरूपात आली आहे. इथं पंबलिंग झालं थोडं जिशानाने या ठिकाणी पाहतो निखिल. तसंच या ठिकाणी गॅदरिंग मात्र चांगलं मिळालं ते मात्र गोरख वासकरचं. पहा या ठिकाणी निश्चित विशाल नाईक खारघर संघाचे कर्णधार जय हनुमान खारघर संघ आपण पाहू या स्पर्धेमध्ये खेळताना. त्यांच्याकडून प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी हेल्स या ठिकाणी उपलब्ध करून दिले आहेत, त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. तसेच अनिरुद्ध जोशी हे सामन्याचा आनंद घेण्यासाठी मंचावर आले, त्यांचे मनपूर्वक स्वागत करतोय. घेऊन चलतोय मैदानाकडे. हाय वोल्टेज मॅच पाहायला मिळतंय, कमी धावसंख्येमध्ये सुद्धा संघर्ष पाहायला मिळतो यावेळेस मैदानावर. हा चेंडू कटकटतो यावेळेस कट होत नाही, इथे मात्र अपील केलं जातंय जोरदार आणि हा चेंडू मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय निर्धाव. फक्त एक धाव देऊन हॅट्रिक फेकले, जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे जिशांत शेख साठी. पहा गेल्या वर्षीची गोलंदाजी कोणी विसरू शकणार नाही, शेवटचं षटक मॅडम फेकलं होतं आणि आजही गोलंदाजी
गोलंदाजी करताना मात्र एका दावेत षटक आणि हॅट्रिक करून दिल्या. आता मात्र करायचं आहे तर बाकीच्या दोन गोलंदाजांना. आता माझं मी काम केलंय, आता तुमचं तुम्ही काम करा हे मात्र सांगणारं षटक होतंय जिशांचं. दोन षटकामध्ये आवश्यक धावा या ठिकाणी असणार आहेत, त्या मात्र 20 धावा. अजून या ठिकाणी सामना कोणी हरला नाही, सामना कोणी जिंकला नाही. अजूनही चिंद्रन संघाला अपेक्षा असेल. धावसंख्या झाले 8 धावसंख्या, 28 टार्गेट होतं. आता मात्र आवश्यक धावा आहेत त्या मात्र 12 चेंडू 20 धावांची आवश्यकता. टाईम मात्र आपण या ठिकाणी घेऊ नये जास्त. मंटी आणि बंटी जोशी आपण अलर्ट करायचं आहे. आरसीसी बी संघ मीटिंग आहे, अधिवेशन घेऊ नका. हिवाळी अधिवेशन झालेलं आहे, आपण जास्त वेळ लावू नका. उधर कपड़ा है पागल, अरे कपड़ा है उधर. दोन फलंदाज मैदानावरती राकेश आणि ऋषिकेश, दोन आर मात्र या ठिकाणी चिंद्रन संघासाठी संघर्ष करत असताना येणाऱ्या 12 चेंडू 20 धावांची आवश्यकता. चेंडू कोणाच्या हातामध्ये सोपवलाय तो म्हणजे नाना कोहली. चांगला खेळाडू आहे, गेल्या 20-25 वर्षापासून आरसीसी पेट असेल, अशोक क्रिकेट संघ असेल, अशा अनेक संघामध्ये त्याने पेट संघाचं नेतृत्व केलंय. इथं पाहायचं आपल्याला पहिला चेंडू एंड करून मारा करत असताना इथे मात्र पहा चेंडू लेंथ सोडतोय यावेळेस मैदानावर. काय गोरखने गोलंदाजी केले, काय गोरखने या ठिकाणी लाजाव गोलंदाजीने सुरुवात करत. जिशांना मात्र या ठिकाणी नक्कीच आपल्या संघाला आणून ठेवलं सामन्यामध्ये. आता मात्र नाना कोहली आणि पुढच्या येणाऱ्या षटकाला या ठिकाणी निश्चित षटक घेऊन येणार गोलंदाजाला कशा प्रकारे गोलंदाजी करावी ते मात्र दाखवून द्यावं लागणार आहे. इथे मात्र चिंदर संघ संघर्ष करताना दिसतोय. इथे सुद्धा या ठिकाणी चेंडू मारायचा होता, फलंदाज यावेळेस मैदानावर बाद होतो. यावेळेस पाहायचं आपल्याला ज्या फलंदाजाला स्ट्राईक द्यायची होती तिथे मात्र स्ट्राईक पूर्ण होत आहे आणि फलंदाज यावेळेस मैदानातून बाहेर होत आहे. ऋषिकेश बाद झाला, राकेश्वर मदार आहे या संघाची. जो संघ या ठिकाणी संघर्ष करताना दिसतोय प्रवीण टेंबे यांनी सुद्धा माहिती दिली की चिंद्रन संघाने आतापर्यंत 12 ट्रॉफी या सीझनमध्ये या ठिकाणी पटकावल्या आहेत. मात्र एका बाजूला आरसीसी बी संघ दिसतोय, त्याच्यामध्ये बंटी जोशी नाही, विवेक जोशी नाही या संघामध्ये, तेजस जोशी नाही, मॉन्टी पाटील नाही, मंगेश घरत नाही, आणि तरीसुद्धा आपल्याला संघर्ष करताना या वेळेस गोलंदाजीच्या आधारे हा संघ मात्र या ठिकाणी फ्रंटफुटला दिसतोय. अकरा चेंडू 19 धावांची आवश्यकता आहे. कोणता संघ जिंकेल अजूनही सांगू शकत नाही, कारण धावा तशा पाहिल्या तर कठीण नाही या सामन्यामध्ये आणि या स्पर्धेमध्ये. आतापर्यंत भरपूर धावा येताना पाहिल्यात आपण बॅट्समनच्या आधारे. मात्र ज्या प्रकारे बॅटिंग लाईन मोडून काढले जिशान आणि गोरखनं, आतापर्यंत 6 फलंदाज बाद झालेत, 5 फलंदाज बाद झाले. तर इथे मात्र काय करतो नाना कोहलीच्या चेडूर मात्र या ठिकाणी आल्या आल्या बिरकावून देतो चेडू षटकार. धन्यवाद डीजे. षटकाराने मात्र समीकरण थोडं जवळ येताना दिसतोय ते म्हणजे चिंद्रन संघासाठी. खरं तर या ठिकाणी या सामन्यामध्ये आणून ठेवलं होतं जिशानने, मात्र नाना कोहली ह्या षटकामध्ये काहीशी खराब गोलंदाजी समाचार घेत असताना अभिषेक मात्र आपल्या संघासाठी एक षटकार मारून गणित आणून ठेवतो. ते मात्र 10 चेंडू 13 धावांची आवश्यकता. हा चेंडू आणि इथे सुद्धा फलंदाज बाद होतोय. काय घडतंय या सामन्यामध्ये, जो सामना आपण पाहिला होता गेसर विपक्ष केरोळी तसाच काहीसा सामना या कमी धावसंख्येमध्ये पाहायला मिळतोय. आली निश्चितच माझ्या राजाची जयंती 19 फेब्रुवारीला आली आहे आणि खरं तर या ठिकाणी शिव प्रतिष्ठान कारगरच्या वतीने या ठिकाणी निश्चित 19 फेब्रुवारीला मोठा जल्लोष पाहायला मिळेल. बाईक रॅली असेल हे काही दिवसांमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल.
सर्व तरुणांनी त्या सहभागी होता आहे। शिवरायांच्या जल्लोषामध्ये 9 चेंडू 13 धावांची आवश्यकता। आता मात्र चेंडूंना आपण पाहिलं धावांचं अंतर 4 ने वाढलंय आणि इथे मात्र या ठिकाणी पाहायचं आपल्याला नाना कोळीचे षटक कसं असणार आहे। येणारे 3 चेंडू शिल्लक आहेत। नवीन फलंदाज योगेश यावेळेस मैदानावरती जात असताना कशा प्रकारे हे 3 चेंडू आतरणार। चंद्रनकीर पेट या सामन्यामध्ये वर्चस्व राखणार। पुढचा चेंडू, पुन्हा एकदा चेंडू मिस करतो यावेळेस फलंदाज आणि इथे सुद्धा या ठिकाणी प्रेशर वाढलं असणार चंद्रन संघावर। उशिरा आलेल्या प्रेक्षकांसाठी दुसरा सामना चालू आहे, त्यामध्ये पेठ संघाने धावा नोंदवल्या होत्या। फक्त 27 धावा 4 षटकांमध्ये आणि 28 धावांची आवश्यकता असताना पहिलं षटक गोरखने 7 धावांचं फेकलं, नंतर मात्र या ठिकाणी जिशाने 1 धावेचं षटक फेकलं। 8 चेंडू 13 धावा नाना कोले। हा चेंडू त्याच प्रकारचा रिप्लाय पाहायला मिळतो, इथं पाहायचं आपल्याला। बाकीचं काम मात्र या ठिकाणी करतोय निखिल शेळके, मात्र चेंडू पेकट असताना सोहेल शेखची कप्तानी आपण मैदानावरती पाहतो। फलंदाजीमध्ये निराशा केली सोहेल शेखनं, इथं मात्र अडेने कप्तानी करत असताना प्रेशर असणार, कारण हा सामना जिंकणं त्याच्यासाठी कठीण जरूर आहे। 7 चेंडू 13 धावांची आवश्यकता। मुस्तफा शेखाने एका बाजूला माहिती देत असताना सिद्धेश वासकर अतिशय चांगलं स्कोरिंगच्या माध्यमातून। आता मात्र सामना हाय व्होल्टेज, 7 चेंडू 13 धावा हा चेंडू या ठिकाणी पाहायचंय आपल्याला। तन्वीर शेख काय करतोय, चुकी केली, चुकीला मात्र माफी नाही। चेंडू सीमा पार चौकार। आहे सुंदर गाडी दमदार, याच्या बॅटीला चढली धार, मारला खणखणीत चौकार, चेंडू गेला सीमा पार। धन्यवाद डीजे, काल एक चुकी पाहिली होती ती म्हणजे तेजस जोशी आणि मंगेश घरातने जेल सोडला होता विशालचा, त्यानंतर विशालने जबरदस्त पारी केली होती या मैदानावरती। आता मात्र खूप कमी धावा हवे असणार, कारण 13 धावांमध्ये या चौकार आल्यानंतर धावा आता मात्र या ठिकाणी 6 चेंडू 9 धावा। सामना कोण जिंकणार पहा, डॉट चेंडू जरूर पाहिलेत, मात्र या सामन्यामध्ये आपण असं चित्र पाहिलं, एखादा चौकार येतो आणि एखादा षटकार येतो आणि सामन्यामध्ये मात्र चिंद्रन संघ पुन्हा एकदा पुनरागमन करतोय। 6 चेंडू 13 धावांची आवश्यकता। षटक कोण फेकणार आहे, कमी धावांचं षटक फेकावं लागणार आहे इथे मात्र फलंदाजी करणाऱ्या गोलंदाजी करणाऱ्या पेठ संघाला। 6 चेंडू 9 धावा या दरम्यान भाऊ ठाकूर मुरबी आणि रणजित घरत यांना विनंती करतो आपण मंचावरून स्थानापन्न व्हायचं आहे। मात्र दोन्ही आपण मान्यवर बघतोय की ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी सामना पाहण्याचा आनंद ते या ठिकाणी घेत असताना आपण मैदानावर पाहतोय। सामन्यामध्ये कोण जिंकणार आदूही सांगू शकणार नाही। सलमान शेख कडे षटक दिलंय, मात्र ज्या प्रकारे त्याने षटकार अडकवला होता या सामन्यामध्ये त्याचं योगदान चांगलं आहे, मात्र ते योगदान आपल्याला आता विसरून मात्र षटक फेकावं लागणार आहे ते मात्र कमीत कमी धावांचं। सलमान शेख खऱ्या अर्थाने या ठिकाणी पाहिला होता 2 वर्षापूर्वी जोवेली संघाविरुद्ध 10 धावांची आवश्यकता असताना त्याने 8 धावांचं षटक फेकून तो सामना मात्र 1 धावेने जिंकला होता आरसीसी पेठ संघाने। आता तोच या ठिकाणी सामना पाहतोय, तशाच प्रकारचं या ठिकाणी षटक फेकणार का सलमान शेख। समोर फलंदाज असणार आहे डावखुरा राकेश। पहिला चेंडू शेवटच्या षटकामधला 9 धावांची आवश्यकता। हा चेंडू प्लेस नाही, तर हा चेंडू या ठिकाणी गॅप मध्ये ढकललाय, पाहायचं आपल्याला। सोहेल शेख आणि तन्वीर शेख मध्ये दुगलबंदी चालली आहे, चेंडू येईल तोपर्यंत हलू हलू या ठिकाणी का होईना 2-3 धावा। या मॅचचा या ठिकाणी निश्चित व्हिलन कोण ठरणार, तर व्हिलन या ठिकाणी कोण ठरणार खऱ्या अर्थाने आपल्या घरच्या प्रेक्षकांसमोर मी सांगणार नाही, तर प्रेक्षकच सांगणार की हा सामना कोणी हरवलाय, कारण जिशांनी त्याचं काम केलंय, गोरखने त्याचं काम केलंय, सलमानने सुद्धा काम केलंय, मात्र या ठिकाणी चिंद्रन संघाचे फलंदाज पहा हळूहळू या धावसंख्या पार करत असताना मैदानावरती दिसतात। धावसंख्या जाऊन पोहोचली आहे, सहा धावांची आवश्यकता आहे, मात्र या ठिकाणी 3 धावा आल्या असताना मात्र थोडा कॉन्फिडन्स वाढला असणार चिंद्रन संघाच्या फलंदाजांचा। पुढचा चेंडू सलमानचा असणार आहे, इथे मात्र पाहायचंय बाबू पगडे एक चांगला शतरक्षक आहे आणि नमुना पेश केला यावेळेस फलंदाज, मात्र या ठिकाणी चिंद्रन संघाचा बाद होतोय। क्रमांक कितवा, 7व्या क्रमांकाचा। We'll be right back.
जिजे क्रिकेटचा थरार मैदानावरती पाहतोय. कोणी या ठिकाणी अपेक्षा केली नसेल की आरसीसी बी संघ यावेळेस मैदानावरती 27 धावा केल्यानंतर असं वाटलं असेल चिंद्रन संघाला आणि प्रेक्षकांना सुद्धा वाटलं असेल कांदा बांधला असेल की हा सामना कमी षटक होईल कारण धावसंख्या लवकर पूर्ण केली जाईल. हा सामना कधी संपेल पत्ता लागणार नाही. सात बाद 22 धावा, चार चेंडू आणि सहा धावांची आवश्यकता असताना मात्र येणारे दोन चेंडू या सामन्याचं भवितव्य असणार आहेत. समोर फलंदाज आहे यावेळेस डावखुरा राकेश यावेळेस मैदानावरती पाहतोय. संघर्षमय सामन्यामध्ये चिंद्रन जिंकणार की पेठ जिंकणार 28 धावांचं एक सोपं टार्गेट होतं मात्र या ठिकाणी फलंदाजी करत असताना मात्र यावेळेस चिंद्रन संघाची पूर्णपणे फलंदाजी मोडून काढली आहे. यावेळेस जिशान आणि यावेळेस सामना करतोय सलमानचा राकेश. हा चेंडू मिस झालाय आणि इथे पुन्हा एकदा आरसीसी बी संघ सामन्यामध्ये पुनरागमन करतोय. हाय व्होल्टेज मॅच, तीन चेंडू आवश्यक सहा धावांची. काय सामना या ठिकाणी पाहतोय मैदानावरती. सलमान शेखने या ठिकाणी आपली गोलंदाजी गुणवत्ता सिद्ध करत असताना दोन वर्ष सामने गाजवलेत. आता मात्र आपल्या घरच्या मैदानावर सलमान शेख कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. चिंद्रन क्रिकेट येणारे तीन चेंडू आवश्यक धावा असणार आहे, त्या मात्र सहा धावा येणार. हा चेंडू मात्र खूप काही सांगून जाईल. हा चेंडू पुन्हा एकदा मिस होतोय. या ठिकाणी इशारा आलाय व्हाईटचा पंटी पाटीलचा. पहा अवंतरने मात्र या ठिकाणी गणित थोडंस बदललंय. तीन चेंडू पाच धावांची आवश्यकता, एखादा मोठा फटका मात्र या ठिकाणी चिंद्रन संघ विजय प्राप्त करून देऊ शकतो. मात्र या ठिकाणी दोन चेंडू जर निर्धाव काढले तर अजूनही सामन्यामध्ये थरार निर्माण होईल. पुढचा चेंडू, हा चेंडू मात्र या ठिकाणी सामना फिनिश करतोय. चिंद्रन संघ या ठिकाणी विजय प्रस्थापित करतोय. मैन ऑफ द मैच.